पुराणात समुद्र मंथनाची कथा तुम्ही आई किंवा आजीकडून ऐकली असेल। असं समुद्र मंथन असनी वादळामुळे झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे। समुद्र मंथन झालं आणि एक सोन्याचा रथ त्यातून बाहेर आला असा दावा व्हायरल व्हिडिओच्या बाबत मेसेजमध्ये करण्यात आलेला आहे। या व्हिडिओ मागचा व्हायरल सत्य व्हायरल सत्याच्या टीमनं शोधलेलं आहे। काय सत्य समोर आलं तुम्हीच पहा। समुद्र मंथनातून बाहेर आला सोन्याचा रथ। असनी वादळानं झालं समुद्र मंथन। समुद्रातून सोन्याचा रथ आला कसा? असनी वादळाचा दक्षिणेकडील राज्यांना मोठा तडाखा बसलाय। किनाऱ्यावर वादळानं मोठं नुकसान केलंय। वादळामुळे समुद्र खवळलाय। याच खवळलेल्या समुद्रातून चक्क सोनेरी रथ बाहेर आलाय। आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील सुन्नापल्ली समुद्र किनाऱ्यावर मात्र अक्रीतच घडलंय। समुद्रातून चक्क सोनेरी रंगाचा रथ बाहेर आलाय। सोनेरी रथ बाहेर आल्यानं सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झालीय। सोनेरी रथाच्या या व्हिडिओ सोबत वेगवेगळ्या आशयांचे मेसेजही फिरायला लागले। एका व्हायरल मेसेज मध्ये आसनी चक्री वादळामुळे समुद्र मंथन झालं। समुद्र मंथनातून सोन्याचा रथ बाहेर आला। श्री विष्णूंनी पुन्हा भारतावर कृपादृष्टी केलीय। जय विष्णू भगवान असं सांगण्यात आलंय। पुराणात समुद्र मंथनाची कथा सांगितली जाते। समुद्र मंथन मेरू पर्वताची रवी आणि वासुकीची दोरी करण्यात आली। या समुद्र मंथनात रत्न आणि अमृत बाहेर पडलं। आंध्रातल्या या व्हिडिओनं सोशल मीडियावर खूप चर्चा झाली। व्हायरल सत्यच्या टीमच्या हाती हा व्हिडिओ आणि मेसेज आला। साम टीव्हीनं त्याची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला। व्हायरल सत्यच्या टीमनं हा व्हिडिओ सिंधुदुर्गचे संशोधक डॉक्टर सारंग कुलकर्णी यांना दाखवला। त्यांनी या व्हिडिओ सोबत फिरणारा मेसेज फेक असल्याचं म्हटलंय। त्यामुळे तो पाण्यात वापरणारा चित्ररथ असावा आणि आपल्याला येणाऱ्या काळातच कळेल की तो नक्की कुठून वाहून आला। पण नक्की वाटतं की तो मुख्यत्वे थायलंड आणि इंडोनेशियामधून आलेला असावा किंवा क्वचित तो ओडिसा किंवा तमिळनाडूमधून आलेला असावा। परंतु ओडिसावरनं तर शक्यता कमी वाटते। तमिळनाडू दक्षिणेवरनं तमिळनाडूमधून महाराजवरातून वाहतूकवर आंध्र प्रदेशच्या दिशेने, त्याचबरोबर इंडोनेशिया आणि थायलंडवरून वारा मोठ्याने वाहतोय आणि ज्या दिशेने वारा असतो त्या दिशेने समुद्राच्या लाटा वाहत असतात। व्हायरल सत्यच्या टीमनंही व्हिडिओची तपासणी केली। तो रथ नसून एका पॅगोडाची प्रतिकृती आहे। तो रथ सोन्याचा नसून तो सोनेरी रंगानं रंगवलेला आहे। शिवाय तो कथित रथ एका तराफ्यावर बांधलेला आहे। सोशल मीडियावर डोकं चक्रावून टाकणारे अनेक व्हिडिओ फिरत असतात, त्यासोबत भ्रम पसरवणारे अनेक मेसेजेस फिरत असतात। त्यामुळे व्हिडिओ मागचं तथ्य जाणून घ्या। फॉरवर्डच्या साखळीचा भाग बनू नका।